सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा कालचा दिवस होता. अयोध्येला जाऊन आल्यानंतर वर्षभराच्या आतच हा निकाल आला. शिवनेरीला जाणार आणि त्यानंतर पुन्हा अयोध्येत जाणार अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय आणि न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रभू रामचंद्र यांचा नेमका जन्म कुठे झाला होता यांच्यावरून वाद सुरू होता आणि मला नक्की आनंद आहे की तो वाद संपलाय. हा निकाल स्वीकारला त्याबद्दल समाजातील सर्व घटकांचे धन्यवाद. 9 नोव्हेंबरला सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. सर्व हिंदूंना बाळासाहेबांची आठवण येत असेल. अशोक सिंघल, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचीही आठवण येत आहे. या निकालानंतर मी स्वतः लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार आहे असं ठाकरेंनी सांगितलं. आम्ही आरती केली होती, हे श्रेय घेण्यासाठी मी बोलत नाही पण एक आठवण म्हणून सांगतो. ती तिथे जाताना मी शिवजन्मभूमीची एक मूठभर माती घेऊन गेलो होतो आणि माझ्या मनावर एक विश्वास होता की ही चमत्कार घडवणारी माती, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आमचं जन्माला आलं, ती एक मूठभर माती तिकडे घेऊन गेल्यानंतर नक्कीच चमत्कार घडेल. आणि मला आनंद होतोय की 24 नोव्हेंबरला मी तिथे जाऊन ती माती ठेवली आणि वर्ष पूर्ण होण्याच्या आत हा निकाल आलेला आहे. आणि म्हणूनच येत्या 1-2-3 दिवसामध्ये मी पुन्हा एकदा शिवनेरीवरती जाणार आहे, त्या मातीला वंदन करणार आहे, शिवरायाला वंदन करणार आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की येत्या 24 तारखेला मी कदाचित पुन्हा अयोध्येला जाईल.